शिक्षकाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने तीव्र जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव क्षीरसाट यांच्या नेतृत्वात हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले. राज्याचे शिक्षण मंत्री यांच्या कुचकामी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करून शिक्षकांनी आपला आक्रोश व्यक्त केला. विना अनुदानित 20% शाळांना 100% अनुदान द्या, शिक्षण संचालक राज्यस्तरीय प्रलंबित शाळांना वेतन निधी अनुदानासहित घोषित करा, अनुदानास पात्र शाळांना तात्काळ अनुदान द्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तात्काळ अंमलात आणा, पवित्र परीक्षा रद्द करून 20 जून 2014 शासन निर्णयाप्रमाणे रिक्त जागा भरण्याची संस्थानांना परवानगी द्या, तसेच केंद्र शासनाच्या धर्तीवर 7वा वेतन आयोग लागू करा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेने दिलाय. विनाअनुदानित शाळा तात्काळ घोषित केल्या पाहिजेत व 1 आणि 2 जुलैच्या ज्या शाळा आहेत त्यांना तात्काळ निधीसहित वेतन दिलं पाहिजे. या ठिकाणी यासाठी बहुसंख्य संख्येने शिक्षक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आणि इंग्रजी शाळाचे सरसकट वाटप करून शासन ज्या पद्धतीने मराठी शाळा बंद करण्याचा डाव टाकत आहे किंवा घाव घालत आहे, याचा या ठिकाणी विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी या ठिकाणी या आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला. सदर मागण्या मान्य न झाल्यास सदर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या राज्यस्तरीय संघटनेमार्फत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या समोर त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल व त्या ठिकाणी मागण्या प्रचंड स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रोष व्यक्त करून मागण्या मान्य करून घेण्यात येतील. राज्य पातळीवर ज्या पद्धतीने धोरण लकवा ज्याला म्हणता येईल जो आज घेतला जातो आहे, त्याच्यामुळे शिक्षकांचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण सेवक महाराष्ट्रामधले 3 ते 4 हजार हे आज रस्त्यावर आलेले आहेत. ज्यांची 3 वर्षाची सेवा पूर्ण झाली होती त्याही लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या, परंतु केवळ संघटनेने त्या संदर्भात संघर्ष केला, त्याच्यामुळे शिक्षण सेवक 3 वर्षावाले तरी वाचले, त्यापैकी बहुतांशी वाचले, पण 3 वर्षापेक्षा कमी सेवा ज्यांची होती त्या सगळ्या शिक्षण सेवकांना मात्र यांनी घरचा रस्ता दाखवला, तो त्यांना देता येत नाही. याचं कारण असं आहे की हे सगळे शिक्षण सेवक विषयाची निकट म्हणून राज्य शासनाने मंजूर केलेल्या पदावर नियुक्त केल्या गेले होते, त्यामुळे त्यांच्या सेवा समाप्त होऊ शकत नाहीत. आणि अशाच प्रकारच्या अन्य ज्या समस्या आहेत त्या सगळ्या राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. राज्यस्तरावरून जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा निर्धार व्यक्त केलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा आता शिल्लक नाही की ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश मोर्चे, आंदोलनं आणि अशा प्रकारच्या ह्या घोषणा देण्याची कारवाई ही सुरू नाही, असा एकही जिल्हा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही.